विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बिगेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे दोन मार्च दोन हजार तेवीस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन आता चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जे तारांकित प्रश्न असतात त्या तारांकित प्रश्नांमध्ये शिक्षक भरतीबाबत प्रश्न विचारला गेला त्यावेळेस महाराष्ट्राचे सन्माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी शिक्षकांची तीस हजार पदे या टेट परीक्षेतून भरण्याचा मानस व्यक्त केला आहे तर त्या संदर्भातली बातमी आपल्याला आपल्यापर्यंत पोचवीत आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की भरती होणार का भरती होणार का तर ही बिगेस्ट अपडेट आहे कारण त्यांच्या प्रश्ना तारांकित प्रश्नांच्या उत्तरामध्ये त्यांनी एक विधान केलेलं आहे ते काय विधान आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया चला तर बघूया आत्ताची बिगेस्ट अपडेट बघा काय बिगेस्ट अपडेट आहे ती तर आजची दोन मार्च दोन हजार तेवीस तारांकित प्रश्नोत्तरांची यादी पहिले अधिवेशन दोन हजार तेवीस महाराष्ट्र विधानसभा यामध्ये काही तारांकित प्रश्न केले गेलेत तर आपल्या शिक्षण विभागाच्या संदर्भातले प्रश्नांची जी उत्तर आहेत ती शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा मंत्री मान्य श्री दीपक केसरकर साहेबांनी दिलेत तर काय प्रश्न आहेत ते बघूया बघा यामध्ये असं दिले राज्यातील शिक्षकांच्या रिक्तपदाबाबत बऱ्याच सन्माननीय विधानसभेच्या सदस्यांनी अर्थात आमदारांनी आवाज उठवला होता त्यामध्ये मग वैभव नाईक सर असतील सुलभा खोडके असतील असे सगळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड असतील दिलीपराव बनकर असतील हे सगळे सक्रे सगळे जे आमदार आहेत यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता याचं उत्तर शालेय शिक्षण मंत्री यांनी काय खुलासा केला आहे राज्यातल्या शिक्षकांच्या रिक्तपदाबाबत तो आपण जाणून घेऊया तर त्यांना जो प्रश्न विचारला गेला होता असा प्रश्न विचारला गेला होता की राज्यातील मागील बारा वर्षात शिक्षक भरती न केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुमारे अठरा हजार तसेच नगरपालिका महानगरपालिका खाजगी अनुदानित शाळा अनुदानित आश्रम शाळा तसेच शासकीय आश्रमशाळांमध्ये सुमारे पन्नास हजार शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे माहे दोन हजार जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे तर हे खरं आहे का असा प्रश्न विचारला गेला आणि तसं जर असल्यास भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दोन हजार एकवीस बावीसपासून माध्यमनिहाय संच मान्यतेनुसार एकशे बारा शिक्षकांची पदे रिक्त असून नियमबाह्य पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या केल्यामुळे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची संख्या वाढून शिक्षणाचा दर्जा खालावला आहे तर विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहत आहे हे पण खरं आहे का तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे साडेचार हजारहून अधिक डी एड उमेदवार असून गत बारा वर्षात शिक्षक भरती न केल्यामुळे काहींची वयोमर्यादा सुद्धा संपत झाली त्यामुळे उदासीनता निर्माण झाली तर हे खरं आहे का असे अनेक तारांकित प्रश्न सन्माननीय मंत्र्यांना विचारले गेलेले आहेत त्यामध्ये अजून प्रश्न काय विचारला गेला होता बघा त्यांनी काय प्रश्न विचारला होता याबाबत राज्य शिक्षक संघ यांनी सहा सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी अधिकारी अमरावती यांच्याकडे डी एड बी एड बेरोजगार संघटनेने माले शिक्ष आ... माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी वा रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती हे खरं आहे का असल्यास दीर्घकाळ शिक्षकांची पदे रिक्त राहण्याची सर्वसाधारणपणे कारणं काय आहेत तसंच एकोणावीस जानेवारी दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यभरात शिक्षकांच्या किती जागा रिक्त आहेत हे सारे सारे तारांकित प्रश्न विचारले गेले असं असल्यास उपरोक्त प्र प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्याबाबत काय कारवाई केली गे गेली असं असेल तर मग विलंबनाची कारणं काय आहेत असे अनेक तारांकित प्रश्न माननीय शिक्षण मंत्र्यांना विचारले गेले त्यावर माननीय शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांनी काय उत्तर दिलं आहे ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे ते असं म्हणत आहे राज्यातील शिक्षण संचालनायाकडून प्राप्त माहितीच्या आधारे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील एकूण पासष्ट हजार एकशे अकरा लक्षात ठेवा पासष्ट हजार एकशे अकरा इतकी एक शिक्षकांची पदे रिक्त आहेत शासकीय आश्रमशाळेत पंधराशे शेहेचाळीस तर अनुदानित आश्रमशाळेत सातशे बावीस शिक्षकांची पदे रिक्त आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दोन हजार एकवीस बावीसच्या संच मान्यतेप्रमाणे भिवंडी मनपाच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील एकूण चाळीस पदे रिक्त आहेत शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कार्यरत शिक्षकांकडून आवश्यक अध्यापनाचे काम पूर्ण करून घेण्यात येत आहेत तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत शासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत अजून पुढे ते काय म्हणत आहे बघा त्यामध्ये पुन्हा त्यांना प्रश्न विचारला आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा तीनशे चौसष्ट त्यांनी उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस कालमध्ये तीनशे चौसष्ट पदे भरण्यात आली आहेत त्यातली सहाशे एक्कावन्न पदे बाकी आहेत कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर टेट परीक्षा दोन हजार बावीसनुसार शिक्षक भरतीसाठी शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस अन्वे उमेदवारांचं वय दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे पाच व चार पाच सहा प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी असं म्हटलंय सन दोन हजार बारामध्ये विशेष पडताळीमध्ये बोगस विद्यार्थी संख्या आढळून आल्याने तसेच अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्याकरता दोन हजार सोळापर्यंत शिक्षक भरतीच बंदी होती तसेच कोविड एकोणावीसच्या प्रभार दुर्भावामुळे जी परिस्थिती निर्माण झाली राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करता शासनाने चार पाच दोन हजार वीसच्या शासन निर्णयान्वे पदभरतीचा निर्णय पदभरती बंदीचा निर्णय घेतला होता कधीपर्यंत चार पाच दोन हजार वीसपर्यंत कोविडमुळे परंतु पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की आ, सन दोन हजार दहामध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय भरती पूर्व परीक्षेमध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या पूर्ण पुरना, पुनर्पडताळणी समितीने दिलेल्या निर्देशानुसार तीन हजार एकशे एकोणसत्तर उमेदवारांची सन दोन हजार चौदामध्ये जिल्हा परिषदेकडे शिफारस करण्यात आली होती तसेच दोन हजार सतरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या टेट परीक्षेनुसार आत्तापर्यंत पाच हजार नऊशे सत्तर व एक हजार नऊशे तेहतीस उमेदवारांची शिक्षकपदी नियुक्ती करण्याकरता शिफारस करण्यात आलेली म्हणजे मुलाखतीशिवाय पाच हजार नऊशे सत्तर आणि मुलाखतीसह एक हजार नऊशे तेहतीस तसेच राज्यातील अल्पसंख्याक शाळेतील चौ सतराशे सत्तेचाळीस अत्यावश्यक पदे भरण्यास परवानगी देण्यात आली तसेच सगळ्यात इम्पॉर्टंट सेंटेन्स हे आहे की तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार बावीसची परीक्षा आयोजित करण्यात आली त्यानुसार राज्यात तीस हजार पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे हे खरं आहे का हा प्रश्न उद्भवतच नसल्याचं त्यांनी सांगितलं तर आम्ही टेट परीक्षा घेतलेली आहे बावीस फेब्रुवारी ते कधीपर्यंत घेतलेली आहे बावीस फेब्रुवारी ते तीन मार्चपर्यंत म्हणजे उद्याचा दिवस त्याचा कम्प्लीट होतो आहे तर आम्ही त्यासाठी भरती करतो आहे त्यानंतर तरुणांच्या बाबतीत पुन्हा प्रश्न विचारलेला आहे खालील आमदार साहेबांनी प्रश्न विचारले होते राज्यातील डी एड झालेल्या बेरोजगार तरुणांची शिक्षका म्हणून शिक्षक म्हणून नियुक्ती करणेबाबत तर त्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्याने काय पाठपुरावा केला आहे बघा ते असं आहेत की असं काही नाही आहे तुम्ही जे विचारताय त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य नाही ते असं म्हणताय दोन व तीननुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तीन मार्च दोन हजार तेवीस कालावधीत आयोजन करण्यात येत आहेत त्यानुसार तीस हजार शिक्षकांची पदे भरण्याचा शासनाचा मानस आहे ही आत्ताची बिगेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला हिट करा असे अपडेट तुम्हाला रोज मिळवले कळवले जातील नक्कीच तुम्ही सगळेजण शिक्षक पदासाठी नियुक्त व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद